नमस्कार आपल्या दिनदिन मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठरवणी खानदेश वारकरी रत्न भूषण पुरस्कार सोहळा, हरिनाम संकीर्तन सप्ताह व पुरस्कार प्रदान सोहळा एकिरा नगर एसआरपी कॉलनी जवळ नकाने रोड देवपूर धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष म्हणून श्री सुधाकर विठ्ठल बोकरे, उपाध्यक्ष श्री रमण विठ्ठल गवळी, कार्याध्यक्ष भास्कर लक्ष्मण पाटील, सचिव श्री सुनील भालचंद्र वाघ, विश्वस्त म्हणून श्री नरेंद्र माळी गुरुजी, सुभाष देशमुख, भालचंद्र दुसाने, धनराज देसले, संजय नानकर, राहुल धनगर, यशवंत पाटील, राजेंद्र पाटील सर, चिंतामन बाविस्कर, अशोक गवळी, कैलास पवार, गोरख पाटील, प्रवीण माडिक, कांतीलाल सोनार, मधुकर पाटील, निंबा पाटील, महंत महाराज भोंगे, विनोद पवार हे सर्व पुरस्कार प्रदान सोहळा वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महापौर प्रदीप नाना करपे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, मनप्पा सभापती शीतल नवले, ग्राम विकास अधिकारी वाघसाहेब, नगरसेविक पवार मॅडम आदी उपस्थित होते. भूषण पुरस्काराचे मानकरी यांना प्रशस्त पत्र विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन सत्कारार्थी यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणे, नाशिक, मुंबई, बुलढाणा असे विविध जिल्ह्यातून वारकरी आपला सन्मान पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित होते. पूर्वीपासूनचा शिस्तपणा आहे आणि आपल्यामुळे तो आज मोडेल का काय अशी आमच्याही मनात भीती निर्माण झाली. त्याच्यामुळे मी सर्व सन्माननीय व्यासपीठावर असलेल्या आता तीनचं नाव न घेता सर्वांना सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व जिल्ह्यातील, खानदेशातील, पुणे जिल्ह्यावरून आलेली सर्व वारकरी भक्त मंडळी आपल्या चरणी नतमस्तक होत. 2003 ला बाबा आपण खानदेश वारकरी सेवा मंडळाची स्थापना आवंगीला शिक्षण संस्थेत मोठ्या बाबांच्या आदेशाने केली. त्यापूर्वी आदर्श भजनी मंडळ आणि इतर भजनी मंडळाच्या माध्यमातून आमचे आदरणीय सुधाकर बापू बोकरे आणि सर्व मंडळी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करायचे. बाबा आळंदीला असताना बापूंनी सांगितलं की आज आपण बाबांना भेटायला जायचंय. आम्ही हिरामनाप्पा, सुधाकर बापू, मी, आम्ही काही तरुण मंडळी आळंदीला बाबांच्या भेटीला गेलो आणि बाबांनी त्या ठिकाणी एक मनोभाव व्यक्त केला की खानदेश वारकरी सेवा मंडळाची स्थापना करा, एखादं मंडळ स्थापन करून या वारकरी संप्रदायाची पताका सर्व दूर पोहोचवा. पूर्वी धुळे शहरात कीर्तनकार 2-3 टाळकरी आणि समोर फक्त 2-4 माणसं अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून, हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या माध्यमातून साजरा करायचो. सुधाकर बापू काही कार्यक्रम घ्यायचे पण त्याला प्रतिसाद नव्हता, ग्रामीण भागात चांगलं वलय होत. पण धुळे शहरात त्याचा प्रचार प्रसार व्हावा, वारकरी संप्रदाय वाढावा म्हणून बाबांनी जो आदेश केला तो शिर सावंत मानून बाबांच्या आदेशानं, त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातील अनेक संत मंडळींच्या आशीर्वाद आम्हाला लाभल्यामुळे तब्बल 20 वर्ष आम्ही खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाची रचना या धुळे शहरात निर्माण केली आणि त्याचे स्वरूप आज आपण आपल्या डोळ्यांनी आज या ठिकाणी पाहत आहोत. गेल्या 18 वर्षापासून चालत असणारा हा पुरस्कार सोहळा हे सज्जन विशाल अंतकरणाने वैकुंठवाशी स्वानंद सुखनाशी मुठे बाबा यांच्या आशीर्वादाने या उत्सवाला प्रारंभ झाला आणि अव्याहतपणे वार्षिक नियमाप्रमाणे आपल्या उदात्त अंतकरणाने, कारण दुसऱ्याला मोठेपणा देण्या इतका विशाल अंतकरण पाहिजे. ज्याचं अंतकरण विशाल आहे तीच माणसं दुसऱ्याला मोठेपणाचा पुरस्कार देतात. या सज्जनाने, आपल्या विशाल मनाने अनेकांचं जीवन पुरस्कृत केलं. खानदेश वारकरी रत्न आणि खानदेश वारकरी भूषण या दोन पुरस्काराने जवळजवळ या 4-5 जिल्ह्यामध्ये अनेक महापुरुषांना त्यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मी बाबांच्या स्मृतींना वंदन करतो. बाबांनी आम्हाला जो नियम घालून दिला आणि त्या बोधाने माझ्या ज्ञानावर आहे तुपराच्या युक्तीप्रमाणे ज्यांना ज्यांना बाबांचं रसायन पसलं ते आज त्या मस्तीमध्ये त्यावेळ्याच उत्साहाने तो कार्यक्रम साजरा करतात. म्हणून या निमित्ताने जय जय सन्मानित
महापुरुष ज्यांना ज्यांना गौरव सन्मानित केलं त्यांना वंदन करतो, बाबांच्या स्मृतींना बार बार वंदन करतो। आणि दादा आजही याही पुढे माझ्या प्रभूकडे मी प्रार्थना करतो, हे भगवान या खांदेस्वारकरी महामंडळ याही पुढे जाऊन त्यांचा सद्भाव त्यांच्या प्रेमाची आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन भविष्यामध्ये अनेकांच्या जीवनात त्यांना त्या सत्कार पूर्ती करता त्यांचा सन्मानित करण्याकरता यांना आयुष्य दे ही प्रभूकडे प्रार्थना करतो आणि बार बार या स्मृतींना वंदन करतो। आजच्या बातमीपत्रात संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।